इंग्लिश इजी या चॅनलमध्ये मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउन या नाउनच्या दोन प्रकारातील फरक, त्याच्या डेफिनेशन्स आणि त्याचे एक्झाम्पल्स बघणार आहे. मित्रांनो, नाउनच्या प्रकारावर मी इलॅबोरेटिव्ह तपशीलवार मोठा व्हिडिओ केलेला आहे, तो ऑलरेडी मी चॅनलवर अपलोड केलेला आहे. जर तो तुम्ही बघितलेला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. आज या दोन नावाच्या प्रकारावर विशेष असा व्हिडिओ आपला असणार आहे. मित्रांनो, बऱ्याच वेळेला आपल्याला या नाउनच्या प्रकारामध्ये जो फरक आहे तो फरक कळत नाही आणि त्याच्या एक्झाम्पलमध्ये आपण गोंधळून जातो. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या दोन प्रकारावर फोकस करणार आहे. तर मित्रांनो, प्रॉपर नाम, ज्याला मराठीमध्ये विशेष नाम असं म्हटलं जातं, विशेष नाम, आणि कॉमन नाम, ज्याला मराठीमध्ये सामान्य नाम असं म्हटलं जातं, या दोन्हीच्या जर व्याख्या किंवा डेफिनेशनबद्दल आपण जर बघितलं मित्रांनो, तर प्रॉपर नाव इज रिलेटेड विथ, हे जे प्रॉपर नाव आहे ते प्रॉपर नाव एखाद्या गोष्टीचं जे विशेष नाम आहे, मग तो पर्सन असेल, थिंग असेल, प्लेस असेल, या प्लेसचं जे स्पेशल किंवा ज्याला आपण प्रॉपर म्हणतो ते प्रॉपर नाव आहे, त्या प्रॉपर नावशी रिलेटेड आहे. एखाद्या वस्तूचं, व्यक्तीचं, एखाद्या गोष्टीचं किंवा एखाद्या ठिकाणाचं जे विशेष असं नाम असतं त्याला प्रॉपर नाव असं म्हटलं जातं. आणि कॉमन नावचा हा जो प्रकार आहे मित्रांनो, तो प्रकारसुद्धा याच गोष्टींशी रिलेटेड आहे. तो पर्सन असेल, थिंग असेल किंवा प्लेस असेल, मात्र या गोष्टीचं जे सामान्य नाम आहे, या गोष्टीचं जे सामान्य किंवा या गोष्टीचा जो सामान्य गुणधर्म आहे त्याच्याशी रिलेटेड किंवा संबंधित नाव आहे, म्हणून याला सामान्य नाम किंवा कॉमन नाव असं म्हटलं जातं. तर या दोन्हीमधला हा फरक आहे मित्रांनो, की हा जो प्रकार आहे तो एखाद्या ग्रुपशी रिलेटेड असतो, आणि हा जो प्रकार आहे तो एखाद्या इंडिव्हिज्युअल थिंगशी रिलेटेड असतो. इंडिव्हिज्युअल, ज्याला आपण वैयक्तिक असं म्हणतो, वैयक्तिक गोष्टीशी संबंधित नाव नसेल त्याला प्रॉपर नाव असं म्हटलं जातं, आणि ग्रुपशी म्हणजे सामान्यरित्या कॉमन गोष्टींशी रिलेटेड नाम असतं त्याला कॉमन नाव असं म्हटलं जातं. याचे जे एक्झाम्पल्स आहेत मित्रांनो, त्या एक्झाम्पल्सवरून तुम्हाला त्याची विशेष आयडिया येऊ शकते. ती आयडिया कशी येईल बघा मित्रांनो, फॉर एक्झाम्पल, सचिन हे एक विशेष नाम आहे, कारण ते त्या विशेष व्यक्तीशी संबंधित आहे. आता सचिन हा एक ही इज अ मॅन किंवा एक माणूस आहे किंवा बॉय आहे, तर आपण जर बॉय इथं म्हटलं तर बॉय हे झालं कॉमन नाव, कारण बॉय हा जो शब्द आहे तो कॉमनली सगळ्या मुलांसाठी आपण वापरू शकतो, त्यामुळे तो सामान्य कॉमन आहे, त्यामुळे बॉय हे कॉमन नाव झालं आणि सचिन हे प्रॉपर नाव झालं. फॉर एक्झाम्पल, समजा आपण एखाद्या नदीचं नाव घेतलं गंगा, ओके, गंगा ही एक नदी आहे, तर गंगा हे त्या नदीला दिलेलं विशेष नाम आहे, त्यामुळे याला आपण विशेष नाम किंवा खूप प्रॉपर नाव म्हणतो. पण याच गोष्टीशी रिलेटेड जर आपण रिव्हर हे नाम घेतलं, कारण रिव्हर आपण कुठल्याही नदीला म्हणू शकतो, कुठल्याही नदीला आपण उद्देशून रिव्हर हा शब्द काढू शकतो, बरोबर, त्यामुळे सगळ्या प्रकारच्या नद्या याच्यामध्ये येऊ शकतात. पण आपल्याला जर गंगा म्हणायचं असेल तर ते गंगा हे एक विशेष एकाच गोष्टीशी संबंधित नाव असल्यामुळं त्याला प्रॉपर नाव असं म्हटलं जातं. समजा आपण मित्रांनो जर ओप्पो असं म्हटलं, ओप्पो हे एक मोबाईल कंपनीचं नाव आहे, बरोबर, ओप्पो हे एक मोबाईल कंपनीचं नाव आहे, पण ओप्पो हे एक विशेष नाव आहे, तेवढ्याच कंपनीशी रिलेटेड नाव आहे. पण त्याऐवजी जर आपण इथं मोबाईल म्हटलं तर मोबाईल हे एक सामान्य नाव आहे, कारण मोबाईल हा ही गोष्ट आपण कुठल्याही कंपनीच्या मोबाईलशी रिलेटेड व कुठल्याही कंपनीच्या मोबाईलला आपण मोबाईल म्हणू शकतो, मात्र ओप्पो हे एक विशेष नाव आहे. म्हणजे दोन्ही नावामध्ये फरक हा आहे की हे आपण कॉमनली यूज करू शकतो, हे आपण कॉमनली यूज करू शकत नाही. अजून मित्रांनो तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, त्याच्यावरून तुम्हाला आयडिया येऊ शकते. फॉर एक्झाम्पल, मी जर ट्रायमॅक्स असं म्हटलं, ट्रायमॅक्स हे एका पेनाचं नाव आहे मित्र, एका पेनाच्या कंपनीचं नाव ट्रायमॅक्स, पण जर मी पेन म्हटलं तर पेन हा कुठल्याही कंपनीचा असू शकतो, तो ते नाव मी कॉमनली यूज करू शकतो.
बरोबर, त्यामुळे पेन हे कॉमन नाउन आहे आणि ट्रायमेक्स हे प्रॉपर याचा अर्थ विशेष नाम आहे. म्हणजे दोन्हीमधला हा जो फरक आहे तो फरक खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. कॉमनली यूज केलं जात असेल तर त्याला कॉमन नाउन असं म्हटलं जातं आणि प्रॉपरली यूज केलं जात असेल तर त्याला प्रॉपर नाउन असं म्हटलं जातं. हा अतिशय साधा सरळ आणि सोपा फरक या दोन्हीमधला आहे. तर हा होता व्हिडिओ मित्रांनो प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउनशी रिलेटेड. मी जास्त एक्झाम्पल्स घेतलेले नाही आहेत, मात्र घेतलेले एक्झाम्पल्समधून तुम्हाला ही कॉन्सेप्ट अतिशय छान प्रकारे समजू शकते. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारचे व्हिडिओ मी यापुढेही घेऊन येणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये.